घोषित झाला असताना देवगड तालुक्यातील चाफीड गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा मागणीला प्रशासनाची मान्यता मिळते, यामुळे खरंच जिल्हा टँकर मुक्त झाला होता का असा सवाल काँग्रेस तालुका अध्यक्ष संदीप साटम यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय. देवगड तालुक्यातील चाफेड राणेवाडी, गावठणवाडी, घाडीवाडी, मोंडकरवाडी या चार वाडींमध्ये तीव्र पाणी टंचाई भासत आहे. या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी शिवसेना तालुकाध्यक्ष मिलिंद साटम व प्रसाद करंदीकर यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. येथील पाण्याची वस्तुस्थिती लक्षात घेता शासनाने टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिलेत असे संकेत गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झाले आहेत. मात्र प्रश्न उरतोय तो असा, आतापर्यंत झालेल्या पाणी टंचाई आढावा बैठकीत टंचाईग्रस्त गाव म्हणून गावाचा उल्लेख का झाला नाही? मुळात जिल्हा टँकर मुक्त असताना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आदेश प्रशासनाकडून कसे दिले जातात असा सवाल तालुकाध्यक्ष संदीप साटम यांनी उपस्थित केलाय. तसेच आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून शनिवारपासून या गावात बोरवेलचे काम सुरू करून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात येईल असे संदीप साटम यांनी सांगितले. आमचे नेते नारायणराव राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मतदारसंघामध्ये पर्यायी स्वखर्चातून स्वतःच्या खिशातून खर्च करून जे उपक्रम ह्या तिन्ही तालुक्यांमध्ये राबवत आहेत ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत आणि त्याबद्दल त्यांचा आभार मानावे तितकेच कमी आहे. याची प्रसिद्धी पूर्ण देवगड तालुका असू देत किंवा कणकवली वैभववाडी तालुका असू देत याची लोकांनी प्रसिद्धी घेतलेलीच आहे. मी सांगू इच्छितो या ठिकाणी की उद्यापासून आमदार साहेबांच्या स्वखर्चातून काही ठिकाणी जिथे खरोखरच पाण्याचं टंचाई आहे त्या ठिकाणी बोरवेल मारण्याचं कामही आपण उद्यापासून चालू करणार आहोत. त्याबद्दलही मी आमदार साहेबांचे तालुक्याच्या वतीने आभार मानतो आणि अशा पद्धतीचे जे सत्ताधारी सत्तेत असून सुद्धा लोकांचा जो त्यांना दिशाभूल करतायत त्याबद्दल मी त्यांचा इथे निषेधही करतो आहे.